नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। मोटारसायकल अँड्रॉइड मोबाईलची चोरी करणारे दोन आरोपी बारामती पोलिसांच्या ताब्यात। बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 5 मोटारसायकली व 5 वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल, 25,000 रुपये किमतींच्या तांब्याच्या पट्ट्या, असे एकूण 2,75,000 किमतीचा चोरीचा माल हस्तगत केला। रोहन उर्फ कल्या अविदास माने वय 20 वर्ष, राहणार सूर्यनगरी तालुका बारामती जिल्हा पुणे, ओंकार सुनील चंदन शिवे वय 20 वर्ष, राहणार तांदुळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे, अशी बारामती पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत। बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटारसायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी मोटारसायकलींच्या चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावरून संशयित रोहन उर्फ कल्या अविदास माने, राहणार सूर्यनगरी तालुका बारामती, ओंकार सुनील चंदन शिवे, राहणार तांदुळवाडी तालुका बारामती यांना ताब्यात घेतले। आरोपींनी बारामती तालुका बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 मोटारसायकली, 5 वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल, 25,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या, असा चोरी केलेला एकूण 2,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्याची कामगिरी बारामती पोलिसांनी केली। पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शशिकांत दळवी, होमगार्ड सिद्धार्थ टिंगरे, ओंकार जाधव या पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली। टिटवाळ न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमदेरे यांच्यासह व्हिडिओ अटल क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।